भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आठवा स्मृतिदिन आज तीन जून रोजी आहे गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम गोपीनाथ गडावर होणार आहे गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील मुंडे समर्थक गोपीनाथ गडावर येणार आहे कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात स्मृती दिनाला समर्थकांना गोपीनाथ गडावर यायला मिळालं नव्हतं आता दोन वर्षांनंतर गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंडे समर्थक गोपीनाथ गडावर येणार आहे या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण हे सुद्धा गोपीनाथ गडावर येणार आहेत पंकजा मुंडे यांनी काल गोपीनाथ गडावर जाऊन तयारीची पाहणी केली काल पंकजा मुंडे म्हणाल्या की कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा कार्यक्रम घेता आला नव्हता यावर्षी मात्र महाराष्ट्रातून लोक येणार आहेत सकाळी कीर्तनाचा कार्यक्रम गोपीनाथ गडावर होणार आहे यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्यात येणार आहे पंकजा मुंडे म्हणाल्या की सर्व भूमिकांबाबत मी कार्यकर्त्यांसमोर बोलेन कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे हे मला न बोलता कळतं त्यामुळे कार्यकर्त्यांचा आणि माझा भविष्यातील प्रवास कसा असणार याचा संकल्प करणार आहोत असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप पंकजा मुंडे यांना उमेदवारी देणार का या संदर्भात मुंडे समर्थकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते त्यामुळेच गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत यापूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी पंकजा मुंडे यांनी भाजपकडून सगळी तयारी केली होती मात्र ऐनवेळी पक्षाने पंकजा मुंडे यांची उमेदवारी नाकारली आणि रमेश कराड यांना उमेदवारी दिली त्यामुळे पंकजा मुंडे नाराज झाल्या गोपीनाथ गडावरून आपली नाराजी जाहीर रीत्या व्यक्त केली होती आता पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी पंकजा मुंडे यांना मिळणार का याविषयी उलटसुलट चर्चांना उधाण आलंय त्यामुळे पंकजा मुंडे काय बोलणार कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल